जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी चित्रपट महामंडळाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले. आज या उपोषणात सहभागी होत गीतकार डॉक्टर श्रीकांत नरुले यांनी बाबा आता तुम्हीच धावत या आणि या स्टुडिओला वाचवा अशी साद घातली. कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीतील मानाचं पान आणि भालजी पेंढारकर यांची अखेरची आठवण असलेल्या जयप्रभा स्टुडिओची विक्री 2 वर्षांपूर्वीच झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. या स्टुडिओची खरेदी शहराचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलांसह काही बड्या व्यापाऱ्यांनी केल्याचं उघड झाल्यानं कलानगरीमध्ये अस्वस्थता पसरलीये. कालपासून जयप्रभा स्टुडिओसमोर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीनं साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. आज दुसऱ्या दिवशी उपोषणात सहभागी होत कलाकारांनी जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. आज उपोषणात सहभागी झालेले प्रसिद्ध गीतकार डॉक्टर श्रीकांत नरुले यांनी भालजी बाबांना स्टुडिओ वाचवण्यासाठी तुम्हीच या अशी साद घातली. पाखरांची पंख तडफडायला लागलेली आहेत. परमेश्वरा, आम्ही असं काय केलेलं होतं म्हणून या ठिकाणचं अस्तित्व नाहीसं झालेलं आहे आणि आम्हाला हाकलून देण्यात आलेलं आहे. आम्ही भनग भिकारी झालेलो आहोत. आम्ही माणसं म्हणूनसुद्धा जगायला आता आम्ही समर्थ नाही. हो, आम्हाला कलाकार व्हायचं होतं. आज आम्हाला भिकारी म्हणून या ठिकाणी वावरण्याची पाळी आलेली आहे. मायबाप उन्हात बसलेले आहेत. परमेश्वरा, तू न्याय दे. बाबा, तुम्ही धावत या. बाबा, तुमचा स्टुडिओ कुठं गेलेला आहे तो शोधा. आज या साखळी उपोषणात भालकर कला अकादमीचे सर्व कलाकार, ज्येष्ठ नृत्यांगना हेमलता मिरजकर, अभिनेत्री छाया सांगावकर, संग्राम भालकर यांच्यासह कलाकार सहभागी झाले होते.